नमस्कार, मी नीलकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। रिअल इस्टेट व्यावसायिक राजीव दोड्डबनावर वय वर्ष 41 यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपीवर मंगळवारी पहाटे पोलिसांनी गोळीबार केला। पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळीबार करण्यात आला। शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। स्मार्ट बस स्थानकासमोर कचऱ्याची वेळेत उचलणी केली जात नसल्याने कचऱ्याचा ढीग साचला आहे, त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे। वेळेत कचऱ्याची उचल करून स्वच्छता करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। प्रदूषण टाळून खर्चाची बचत करण्यासाठी परिवहन मंडळाने इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी बस धावत आहेत। या बसना प्रवाशांची पसंती मिळाल्यास लवकरच बेळगावात देखील इलेक्ट्रिक बस धावणार आहेत। मानवतेसाठी योग या घोषवाक्याला अनुसरून जागतिक योग दिनानिमित्त आज सुवर्ण विधानसभा येथे जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा करण्यात आला। तपासणीच्या नावाखाली पोलीस टॅक्सी चालकांना नाहक त्रास देत आहेत, तो थांबवावा। टॅक्सी चालकांना व त्यांच्या कुटुंबियांना इतर सुविधा द्याव्यात यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य टॅक्सी चालक ट्रेड युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। हेस्कॉमचे शहर उपविभाग 1 चे सहाय्यक कार्यकारी अभियंते यांची हेस्कॉमकडून उचलबांगडी करण्यात आली आहे। हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। खांदेपालट झाल्याचे समजताच हेस्कॉम मधील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। कोरोनामुळे आरटीओच्या करातही मोठी घट झाली होती, मात्र 2021-22 चे उद्दिष्ट आरटीओने पूर्ण केले आहे, तर 2022-23 सालातील पहिल्या 2 महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, त्यामुळे येत्या 8 महिन्यात देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल असे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सांगितले। तालुका पंचायतचा कारभार सध्या मनमानीपणे सुरू आहे। येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे तालुका पंचायतीमध्ये कोपऱ्या कोपऱ्यात पान खाऊन पिचकाऱ्या मारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, त्यामुळे मारण्यात आलेल्या पिचकाऱ्या कधी स्वच्छ होणार याकडे आता लक्ष देण्याची मागणी होत आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। मतदान कार्ड काढण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येते, मात्र नोंद करण्यासाठी गेले असता तहसीलदार कार्यालयामध्ये संबंधितांकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे तहसीलदार कार्यालयातील या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। मराठीतून परिपत्रके द्यावी या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 2017 साली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी परवानगी न घेता हा मोर्चा काढण्यात आला म्हणून 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या खटल्याची सुनावणी JMFC तृतीय न्यायालयात सुरू असून बुधवार दिनांक 22 रोजी याची सुनावणी होणार आहे। तरी सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अॅडव्होकेट महेश बिर्जे यांनी केले आहे। हिंडलगाव परिसरात मागील 2 ते 3 दिवसात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे। हेस्कॉम अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून थातूर मातूर उत्तरे देण्यात येत आहेत, त्यामुळे पूर्वसूचना न देता हिंडलगाव भागात अघोषित भाडेमन केले जात आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। पावसाचे पाणी गटारीऐवजी रस्त्यावरून वाहण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गटाराची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे। याची दखल घेऊन महापालिकेने काकतीमेस परिसरातील गटर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे, मात्र याकरिता गटारीवर घालण्यात आलेले काँक्रीट आणि फरशा हटवण्यात आले आहेत। या गटारी उघड्यावर ठेवण्यात आल्याने धोका निर्माण झाला आहे। कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत। मंगळवारी झालेल्या पावसाने या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने खड्ड्याचा अंदाज येत नव्हता, त्यामुळे अनेक वाहन चालक येथे अडकून पडले होते। त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या पोस्टमन सर्कल येथे डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे। मंगळवारी झालेल्या पावसामुळे मध्यवर्ती बस स्थानकात पाण्याची डबकी निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे। एकीकडे स्मार्ट बस स्थानक उभारले जात आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवाशी वाहतुकीवर परिणाम होत आहे।
राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या नियमांमध्ये त्वरित बदल करून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीसाठी योग्य भरपाई द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.